हाय फ्रेंड्स, विद्याज मराठी रेसिपीमध्ये आज आपण इडली बॅटरची रेसिपी पाहणार आहोत. त्याचबरोबर या एकाच बॅटरपासून आपण इडली, डोसा आणि आप्पे याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बॅटर तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 2 कप इडली रवा घेतलेला आहे. घेतलेला रवा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतलेल्या या रव्यामध्ये पाणी घालून हा रवा आपण 8 ते 9 तासांसाठी भिजत ठेवणार आहोत. 2 कप रव्यासाठी मी या ठिकाणी 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मी 1/2 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी मी 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. घेतलेल्या डाळी 2 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये पाणी घालून ही डाळ देखील 8 ते 9 तासांसाठी भिजवून घेणार आहोत. 8 ते 9 तासानंतर भिजवून घेतलेला रवा आणि डाळ आपण पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. धुवून घेतलेली उडीद डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण तयार करत असताना गरज भासल्यास थोडंसं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेला रवा घालायचा आहे आणि हा रवा या बॅटरमध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्स होईपर्यंत मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. या ठिकाणी इडलीसाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे. तयार झालेलं बॅटर 7 ते 8 तासांसाठी झाकून ठेवायचं आहे. 7 ते 8 तासानंतर हे बॅटर आपलं व्यवस्थित फुगून तयार झालेलं आहे. तयार झालेल्या बॅटरमधून आपण थोडंसं बॅटर काढून घेऊयात. घेतलेल्या या बॅटरमध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण याचं डोशासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात. तयार झालेलं डोसा बॅटर गरम झालेल्या पॅनवरती अशा पद्धतीने पसरवून घेऊयात. तयार केलेला डोसा 1 ते 2 मिनिटे भाजून घेतल्यानंतर आपण याला तेल लावून घेणार आहोत. आता हा डोसा आपण खालच्या बाजूंनी लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. या ठिकाणी आपला डोसा तयार झालेला आहे. त्यानंतर आपण शिल्लक राहिलेल्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. गरम मीठ बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसवरती ठेवलेल्या आप्पे पात्रामध्ये मी थोडं थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेलं बॅटर चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने या पात्रामध्ये सोडून घेऊयात. आता यावरती झाकण ठेवून हे आप्पे आपण 6 ते 7 मिनिटांसाठी मंद गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. एक बाजू लालसर झाल्यानंतर हे आप्पे आपण पलटी करून घेणार आहोत. पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही हे आप्पे मी लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. तयार झालेले आप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. या ठिकाणी आपले आप्पे तयार झाले आहेत. त्यानंतर आपण शिल्लक राहिलेल्या बॅटरपासून इडली तयार करून घेऊयात. तेल लावून घेतलेल्या इडली पात्रामध्ये मी अशा पद्धतीने सर्व इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तयार करून घेतलेल्या इडल्या आपण 15 ते 20 मिनिटांसाठी मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तयार झालेल्या इडल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. या ठिकाणी आपली इडली मऊ आणि लुसलुशीत तयार झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच बॅटर वापरून
3 रेसिपी करून पाहिलेले आहेत. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.